नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं क्लासवाला यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सेकंड सेमिस्टर एक्झाम क्लास 6 सब्जेक्ट इंग्लिश, जो की असणार आपला 40 गुणांसाठी आपला हा पेपर असणार आहे. ठीक आहे, हा आपला प्रॅक्टिस सेट पेपर आहे आणि आपल्याला अशाच प्रकारचा पेपर येणाऱ्या आपल्या परीक्षेमध्ये येऊ शकतो. चला तर सुरू करूया आजचा पेपर. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो, आपल्या कोरोना काळामध्ये बरेचशी शाळा बंद राहिली, त्यामुळे आपला पेपर जास्त टफ न घेता थोडा इझी पेपर राहील व त्याचप्रमाणे आपण हे पॅटर्न बनवलेला आहे. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे फिलिंग द ब्लँक्स. यामध्ये आपलीच माहिती यामध्ये विचारली व ती माहिती आपल्या इथे भरायची, आपण बघून घेऊया. फर्स्ट माय नेम इज, इथं आपलं नाव लिहायचं आहे. माय स्कूल नेम इज, इथे शाळेचं नाव. माय फेवरेट टीचर इज, इथे आवडते शिक्षक आपल्याला लिहायचे आहेत. माय फेवरेट फूड इज, आणि इथे आपलं आवडतं जेवण आपल्याला लिहायचं आहे काय तर. माय फेवरेट ॲनिमल, इथे आपल्या आवडता प्राणी लिहायचं आहे. माय बेस्ट फ्रेंड इज, इथे आपला आवडता मित्र. माय फेवरेट ॲक्टर इज, आणि इथे आपला आवडता हिरो आपल्याला लिहायचा आहे कोण आहे. त्यानंतर बघूया क्वेश्चन नंबर सेकंड. यूज द फॉलोइंग सेंटेन्स, यूज द करेक्ट वर्ड ऑफ फॉलोइंग सेंटेन्स. इथे आपल्या काय करायचं आहे तर जे शब्द इथं वापरून येतील ते आपल्या इथं लिहायचं आहे. यामध्ये क्वेश्चन नंबर पहिला अ अँड द हे आपल्याला वापरून काय करायचं तर इथे भरायचे. ॲपल इट मोहन, इथे काय येईल ते आपल्याला बघायचं आहे. या तिघांपैकी ए एन आणि द मध्ये काय वापरता येईल ते बघायचं आहे. सेकंड डॅश सन फार अवे. थर्ड मून इज व्हाईट. फोर्थ डॅश ट्री इज ग्रीन. क्वेश्चन नंबर फाईव्ह डॅश टायगर इज ॲनिमल. ठीक आहे, नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक तिसरा. क्वेश्चन नंबर थर्ड राईट द कन्व्हर्सेशन. यू श्याम फाईन ओके अबाउट विथ हे शब्द काय करायचे तर आपल्या खालील कन्व्हर्सेशन सेशनमध्ये टाकायचे आहे. ठीक आहे, यामध्ये दोन मित्र दिलेत श्री आणि श्याम, हे भेटतील आणि काय बोलतील आपल्या इथं सांगायचं आहे. चला तर बघूया सर्वात पहिले श्री. हाय श्याम हाऊ आर डॅश, याच्यामधलं आपला काय करायचं एक शब्द इथे टाकायचा आहे. नेक्स्ट बघूया श्याम. हॅलो श्याम काय बोल, हॅलो श्री आय एम डॅश हाऊ आर यू. श्री आय एम डॅश हाऊ आर यू, हाऊ आर युअर पेपर. श्याम दे वेअर फाईन हाऊ डॅश यू. ठीक आहे, नेक्स्ट त्याच्यानंतर श्री डॅश इज गुड. आपल्याला काय करायचं या कन्व्हर्सेशनमध्ये काय करायचं तर हे वर जे शब्द दिलेले आहेत यू श्याम फाईन ओके अबाउट हे शब्द काय करायचे आहेत टाकायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघूया प्रश्न क्रमांक चार. क्वेश्चन कम्प्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट प्रिपोजिशन. कम्प्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट प्रपोजिशन, हे प्रपोजिशन जे खाली दिले प्रपोजिशन आपल्याला यामध्ये टाकायचे. ही लिव्ड डॅश इन अँड आउट, दोघांपैकी एक शब्द आपल्याला टाकायचा आहे यामध्ये. नेक्स्ट मीरा वेंट डॅश स्कूल टू डू. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट थर्ड नंबर राम डॅश सायकल रेंट बाय. फोर्थ गणेश डॅश मोहन फॅट इट, सॉरी गणेश डॅश मोदक फॅट इट, दोघांपैकी आपल्याला टाकायचं आहे. बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द फॉलोइंग अल्फाबेटिकल ऑर्डर. हे काय करतं आपल्या अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये लिहायचं आहे. कॅट डॉग कम डॅड फाईट पॅरोट. कॅट डॉग कम डॅड फाईट पॅरोट हे अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये काय करायचं आपल्याला लिहायचं आहे. बघूया क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द अपोजिट वर्ड. अपोजिट वर्ड काय यायचे लिहायचे आहेत आपल्याला, विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत. ट्रूथ बॉय अल्वेज आणि गुड यांचे काय येतील अपोजिट वर्ड आपल्याला इथे लिहायचे आहेत. नेक्स्ट बघूया राईट अ फाईव्ह नेम ऑफ आवर बॉडी पार्ट. आपल्या बॉडी पार्टचे काय करायचे आहेत पाच नाव आपल्या इथे लिहायचे आहेत. एक दोन तीन चार आपल्या बॉडी पार्टचे नाव इथं लिहायचे आहेत आपल्याला. नेक्स्ट बघूया राईट अ प्युरल फ्रॉम फॉलोइंग नाऊन. प्युरल लिहायचे आहेत ॲक्टिव्हिटी स्टोरी फेरी बकेट यांचं प्युरलवर लिहायचे आहेत. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर सेवन राईट अ फॉलोइंग सेंटेन्स इन अवर मदर टंग. आपल्या मातृभाषेमध्ये लिहायचे म्हणजे आपल्या काय करायचं मराठीमध्ये यांचं ट्रान्सलेशन करायचं आहे. फर्स्ट बघूया राम इज माय फ्रेंड. सेकंड टायगर इज सो बिग. थर्ड पिकॉक इज सो ब्युटिफुल. या आपल्या तीन याच्यामध्ये वाक्य दिले आहेत. मित्रांनो, अशाच प्रकारच्या प्रश्नपत्रिकांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.